हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। प्रीवियस लेक्चर ला अपन इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एक्सरसाइज 3.3 पाहत होतो। याच्या मधला क्वेश्चन सेकंड आपण पाहिला होता, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शंस विथ रिस्पेक्ट टू एक्स। या क्वेश्चन मधले एक क्वेश्चन ऑलरेडी आपण कंप्लीट केले होते। आज आपण क्वेश्चन नंबर 9 आणखीन त्याच्या पुढचे सब क्वेश्चन्स बघणार आहोत। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा। एक्स इंटू अंडर रूट 5 - 4x - x2, याच आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स। याच इंटिग्रेशन आय येत असं आपण कन्सिडर करू। लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू अंडर रूट 5 - 4x - x2 dx। इथं बघायचं, हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बघा। इंटिग्रेशन ऑफ px + q म्हणजे लिनियर इक्वेशन इंटू अंडर रूट ax² + bx + c विथ रिस्पेक्ट टू एक्स। या टाईपचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना हे जे लिनियर फॉर्मॅट मधलं फंक्शन आहे त्याला आपण एक्सप्रेस करतो आहे, px + q ला आपण एक्सप्रेस करतो आहे a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे जे अंडर रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ax² + bx + c ची डेरिव्हेटिव्ह प्लस बी। या फॉर्मॅट मध्ये आपण पहिल्या स्टेपला हे फंक्शन लिनियर फंक्शन एक्सप्रेस करतो आहे, ठीक आहे। तर आपण आता काय करूया बघा, हे जे लिनियर टाइप मधलं फंक्शन आहे ते आपण एक्सप्रेस करणार आहे। एक्स इज इक्वल टू ए इंटू d/dx ऑफ 5 - 4x - x2 + b। नेक्स्ट स्टेपला एक्स इज इक्वल टू ए इंटू, याची डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे, 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते, -4x ची डेरिव्हेटिव्ह -4 येते, -x² ची डेरिव्हेटिव्ह 2x येते, प्लस बी। नेक्स्ट स्टेपला एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट मध्ये -4 - 2x + b असं मिळणार आहे। याला इक्वेशन नंबर 1 असं नाव दे। याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर एक्स इज इक्वल टू -4a - 2ax + b। याला मी रिअरेंज केलं तर एक्स इज इक्वल टू -2ax - 4a + b, ठीक आहे। बाय कंपेरिंग सिमिलर टर्म्स वी गेट, जर सिमिलर टर्म्स मी कंपेयर केल्या तर मला काय मिळणार बघा। इथं एक्सचा कोएफिशियंट -2a आहे आणि इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणून मी -2a = 1 लिहिणार। अँड इथं कॉन्स्टंट टर्म्स 0 आहे या साईडला, आणि या साईडला आहे -4a + b = 0 मिळणार आहे। देअरफोर a = -½ मिळणार। अँड इथं बघायचं, -4a च्या जागेला -½ ठेवलं, +b = 0, 2 1 2 2 2 4 म्हणजेच a = -½। अँड इथं हे मायनस मायनस प्लस झालं, +2 आहे त्या साईडला जाऊन -2 होणार, म्हणजे b = -2। ए आणखी बी च्या या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळेल बघा। फ्रॉम 1 वरून आपल्याला काय मिळेल बघा, x = a च्या जागेला -½ ((-4, -2x) प्लस बी च्या जागेला -2 ठेवणार आहे, ओके। हे तुमचं लिनियर फॉर्मॅट मध्ये जे फंक्शन होतं
ते आपण असं एक्सप्रेस केलं. आता तुमचं आय काय होणार बघा, इथं जागा उपलब्ध करतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्सच्या बद्दल आपण मायनस आर इन टू ब्रॅकेट मध्ये मायनस फोर मायनस टू एक्स प्लस मायनस मायनस होणार मायनस टू स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इन टू अंडर रूट मध्ये फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स असं तुमचं इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला यानं ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय केलं तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस हाफ इन टू ब्रॅकेट मायनस फोर मायनस टू एक्स इन टू अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हे मायनस टू इन टू इथं जागा उपलब्ध करतो आहे 2 इंटू अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला मी इंटिग्रेशन सेपरेट करतो. आय इज इक्वल टू हे मायनस हाफ कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ मायनस फोर मायनस टू एक्स इंटू अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स होणार आहे. मायनस हे टू कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल मायनस टू इंटू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. नेक्स्ट स्टेपला मी काय करतो बघा, आय इज इक्वल टू मायनस हाफ याचं इंटिग्रेशन आय वन येतं असं आपण कन्सिडर करू. मायनस हाफ आय वन मायनस टू इन टू याच इंटिग्रेशन आय टू येत असं कन्सिडर करू प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट मी सी लिहितो आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, मी इथं जागा अवेलेबल करतो आहे. आपण आपल्या रेडी रेफरन्स साठी ह्या दोन स्टेप्स असंच ठेवाव्या लागतील. मी आता आय वन कन्सिडर करतो आहे. नाव कन्सिडर आय वन इज इक्वल टू काय आहे बघा, आय वन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस फोर मायनस टू एक्स इन टू अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मी रेडी रेफरन्स साठी इथं मेन्शन करून ठेवतो आय इज इक्वल टू मायनस हाफ into integration of minus 4 minus 2x into under root 5 minus 4x minus x square dx minus 2 into integration of under root 5 minus 4x minus x square dx. ठीक आहे, आता याला आपण आय वन कन्सिडर केलेला आहे, याला आपण आय टू कन्सिडर केलेला आहे, याला इक्वेशन नंबर टू असं नाव द्या कारण मगाशी इक्वेशन वन असं नाव दिलेलं होतं म्हणून याला इक्वेशन टू असं नाव दिलं. ठीक आहे, हे सगळं पुसून टाकतो आहे. इक्वेशन टू मध्ये आपल्याला नंतर व्हॅल्यूज भराव्या लागतील. आता याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू. पुट 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी हे जे अंडर रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यासाठी आपण टी पुट करायचा निर्णय घेतला. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो तेव्हा डिफरन्सिएट करतो म्हणजेच काय होणार बघा, डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्सिएट केलं तर काय मिळणार बघा, डी बाय डी एक्स ऑफ फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. फाईव्ह ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉन्स्टंट असल्यामुळे झिरो येणार
मैनस फोर एक्स ची डेरिवेटिव मैनस फोर मैनस एक्स स्क्वेर ची डेरिवेटिव मैनस टू एक्स डीएक्स इत डिवाइड है इकड़े मल्टीप्लाय हो इज इक्वल टू डी टी रह मैनस फोर मैनस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू डी टी मला मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे मैनस फोर मैनस टू एक्स डीएक्स एवढ्या पार्ट साठी मी डी टी भरू शकतो आणि अंडर रूट मध्ये जे फंक्शन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन त्याच्यासाठी मी टी भरू शकतो म्हणजे माझा आय काय होणार बघा सॉरी आय वन काय होणार बघा आय वन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट टी आणखीन याच्यासाठी बाकीच्या पार्ट साठी डी टी म्हणजे आय वन इज इक्वल टू काय मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू हाफ डी टी होणार आहे म्हणजे आय वन इज इक्वल टू टी रेस टू हाफ प्लस वन अपॉन हाफ प्लस वन टी रेस टू हाफ च इंटिग्रेशन टी रेस टू हाफ प्लस वन अपॉन हाफ प्लस वन प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट मी सी वन कन्सिडर करतो आय वन इज इक्वल टू हे मिळणार आहे टी रेस टू थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू प्लस सी वन नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा मी इथं जागा उपलब्ध करतो आहे आय वन इज इक्वल टू काय मिळणार आहे हे जे थ्री बाय टू डिवाइड आहे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टीप्लाय होईल म्हणजे टू बाय थ्री टी रेस टू थ्री बाय टू प्लस सी वन राहणार आहे म्हणजे आय वन इज इक्वल टू टू बाय थ्री इंटू ब्रॅकेट मध्ये फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू प्लस सी वन हे आय वन ची व्हॅल्यू मिळालेली आहे याला पाहिजे इक्वेशन नंबर थ्री असं नाव द्या ठीक आहे मी हे इथं लिहून ठेवतो रेडी रेफरन्स साठी आय वन इज इक्वल टू टू बाय थ्री इंटू ब्रॅकेट मध्ये फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू रेस टू थ्री बाय टू ठीक आहे याला इक्वेशन नंबर थ्री असं तुम्ही नाव दिलेलं आहे ठीक आहे आता मी आय टू कन्सिडर करतो आहे आणि त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करतो तर मला काय मिळणार बघा काय होईल बघा आय टू इज इक्वल टू आय टू इज इक्वल टू काय आहे आय टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स आहे इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स ठीक आहे आता याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना हे अंडर रूट मध्ये जे फंक्शन आहे ते कम्प्लीट स्क्वेअर नाहीये ते कम्प्लीट स्क्वेअर होण्यासाठी मी काय करतो आहे बघा हाफ इंटू एक्सचा कोएफिशियंट मायनस फोर आहे त्याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करतो म्हणजे मायनस टू चा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे फोर मी इथं फोर ऍड करतो आहे आणि फोर सबस्ट्रॅक्ट करतो आहे म्हणजे आय टू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट फाईव्ह प्लस फोर फोर ऍड केलं म्हणून मी फोर मायनस करणार त्याच्यानंतर हे पुढचं मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स ऍज इट इज राहील ठीक आहे नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा आय टू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट मध्ये फाईव्ह प्लस फोर केलं तर नाईन येतं याचा मी एक ग्रुप बनवला याच्यामधून मायनस सिम्बॉल जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा आय टू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट मध्ये हे नाईन म्हणजे थ्री स्क्वेअर मायनस हे कशाच एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर एक्स प्लस टू होल स्क्वेअरच एक्सपान्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आता हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे असा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स याच इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे एक्स अपॉन टू
इनटू अंडर रूट ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर अपॉन टू इनटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन काय होईल बघा. आय टू इज इक्वल टू एक्सच्या जागेला एक्स प्लस टू आहे, एक्स प्लस टू अपॉन टू इंटू अंडर रूट मध्ये थ्री स्क्वायर माइनस एक्स प्लस टू होल स्क्वायर प्लस एच्या जागेला थ्री आहे त्याचा स्क्वायर म्हणजे थ्री स्क्वायर अपॉन टू इंटू साइन इनवर्स एक्स, एक्सच्या जागेला एक्स प्लस टू आहे अपॉन ए, एची व्हॅल्यू थ्री आहे प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट मी सी टू कन्सिडर करतो आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. आय टू इज इक्वल टू एक्स प्लस टू अपॉन टू इंटू अंडर रूट थ्री स्क्वायर माइनस एक्स प्लस टू होल स्क्वायर प्लस थ्री स्क्वायर मीन्स नाइन, नाइन अपॉन टू, नाइन अपॉन टू साइन इनवर्स एक्स प्लस टू अपॉन थ्री प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट सी टू, याला इक्वेशन नंबर फोर असं नाव देतो आहे. आता तुम्ही इक्वेशन टू थ्री आणखीन फोर वरून काय लिहू शकता बघा. इथं मी जागा अवेलेबल केलेली आहे. फ्रॉम टू थ्री अँड फोर वी गेट टू थ्री आणखीन फोर वरून मला काय मिळणार आहे बघा. या ठिकाणी इक्वेशन टू काय होतं बघा. आय इज इक्वल टू मायनस हाफ इंटू आय वन मायनस टू इंटू आय टू प्लस सी होत. याच्यावरून तुम्हाला काय लिहिता येईल बघा. आय इज इक्वल टू मायनस हाफ एज इट इज. आय वन तुमच्याकडे काय आहे बघा, टू अपॉन थ्री ब्रॅकेट मध्ये फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू मायनस टू इंटू आय टू तुमच्याकडे काय आहे बघा, ते ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल कारण ते टू जे आहे ते होलला मल्टीप्लाय असणार आहे. त्यामुळं एक्स प्लस टू अपॉन टू इंटू अंडर रूट थ्री स्क्वायर मायनस एक्स प्लस टू होल स्क्वायर प्लस नाइन अपॉन टू इंटू साइन इनवर्स एक्स प्लस टू अपॉन थ्री स्क्वायर ब्रॅकेट कंप्लीट. हे जे सी वन प्लस सी टू असणार आहे, सी वन प्लस सी टू, त्याच्यासाठी आपण कॉमनली सी लिहू शकतो. ठीक आहे. हे टू आणखी हे टू कॅन्सल होईल. आय इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री इंटू ब्रॅकेट मध्ये फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू. तर हे या मायनस टू न जर मल्टीप्लाय केलं तर काय मिळणार बघा, मायनस टू इंटू एक्स प्लस टू अपॉन टू इंटू अंडर रूट थ्री स्क्वायर मायनस एक्स प्लस टू होल स्क्वायर. हे मायनस आणखी हे प्लस मायनस होणार आहे. टू इंटू नाईन बाय टू साइन इनवर्स एक्स प्लस टू अपॉन थ्री प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट सी. नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री इंटू ब्रॅकेट फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू. हे टू टू कॅन्सल होईल. ब्रॅकेट मध्ये काय मायनस एक्स प्लस टू ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. इंटू अंडर रूट मध्ये थ्री स्क्वायर मायनस एक्स प्लस टू होल स्क्वायर. हे टू टू कॅन्सल होईल. मायनस नाईन इंटू साइन इनवर्स एक्स प्लस टू अपॉन थ्री प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट सी. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10 काय आहे बघा, sec स्क्वायर x इनटू अंडर रूट tan स्क्वायर x प्लस tan x मायनस 7 याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x। याचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कंसीडर करू, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वायर x इनटू अंडर रूट tan स्क्वायर x प्लस tan x मायनस 7 विथ रिस्पेक्ट टू x। मी इथ tan x साठी t पुट करतो आहे, पुट tan x इज इक्वल टू t। जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो आहे तेव्हा डिफरेंशिएट करतो आहे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरेंशिएट केलं तर d बाय dx ऑफ tan x इज इक्वल टू dt बाय dx। tan x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x sec स्क्वायर x मिळणार आहे, हे dx इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टीप्लाय होणार आहे, इज इक्वल टू dt मिळणार आहे। म्हणजे तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते काय होणार बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आता sec स्क्वायर x आणखीन हे dx, एवढ्या पार्ट साठी तुम्ही dt भरू शकता आणि इथं tan x साठी t भरणार आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट t स्क्वायर प्लस t मायनस 7 विथ रिस्पेक्ट टू t होणार, पण बाकीच्या पार्ट साठी तुम्ही dt पुट केलेला आहे। आता हे अंडर रूट मध्ये जे क्वाड्रेटिक इक्वेशन दिसतंय ते कंप्लीट स्क्वेअर नाहीये, ते कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी आपल्याला काय ऍड करावं लागेल बघा, हाफ इनटू टीचा कोएफिशिएंट 1 आहे त्याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, म्हणजेच 1/4 मिळणार आहे। म्हणजे मला 1/4 ऍड करावं लागेल आणखीन 1/4 मायनस करावं लागेल, म्हणजेच काय होईल बघा, काय होणार आहे, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट टी स्क्वायर प्लस टी, याच्यामध्ये ऍड करणार 1/4, 1/4 ऍड केलं म्हणून 1/4 मायनस करणार आणि हे मायनस 7 डी टी ऍज इट इज आहे। I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एवढ्या पार्टचा मी ग्रुप बनवतो, म्हणजेच टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 याचा एक ग्रुप बनवला, हे मायनस 29/4 डी टी मिळणार आहे। नेक्स्ट स्टेपला मी हे असं लिहितो आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय आहे बघा, अंडर रूट मध्ये हे कशाचं एक्सपान्शन आहे असा विचार केला तर टी प्लस 1/2 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, मायनस हे लिहिण्याची मी स्टाईल बदलतो, अंडर रूट 29/2 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी। नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, इथं मी जागा अवेलेबल करतो, तुम्ही टॅन एक्स साठी टी पुट केलेला आहे कारण नंतर रिसबस्टिट्यूट करावं लागेल, तर मला काय मिळणार आहे बघा, नेक्स्ट स्टेपला हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे असा जर तुम्ही विचार केला तर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस ए स्क्वायर डी एक्स या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे एक्स अपॉन टू इंटू अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस ए स्क्वायर प्लस ए स्क्वायर अपॉन टू इंटू लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस ए स्क्वायर प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये ते असणार आहे। ओके, नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, मग या फॉर्म्युल्याच्या आधारे याचं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू एक्सच्या जाग्याला टी प्लस हाफ आहे,
अपॉन टू लिहिणार इनटू अंडर रूट मध्ये टी प्लस हाफ होल स्क्वायर माइनस रूट 29 अपॉन टू होल स्क्वायर प्लस ए च्या जागेला रूट 29 अपॉन टू होल स्क्वायर अपॉन टू एज इट इज लिहिणार आहे लॉग मॉड एक्स च्या जागेला टी प्लस 1/2 प्लस अंडर रूट मध्ये टी प्लस हाफ होल स्क्वायर माइनस अंडर रूट 29 अपॉन टू होल स्क्वायर मॉड कंप्लीट प्लस इंटीग्रल कॉन्स्टंट सी असणार आहे. आता इथं मी जागा अवेलेबल करतो. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इथं आय इज इक्वल टू टी प्लस हाफ अपॉन टू इंटू अंडर रूट हे कशापासून मॉडिफाय झालेलं आहे असा जर विचार केला तर टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 याच्यापासून हे मॉडिफाय होत आहे म्हणून ते पुन्हा मी रिसबस्टिट्यूट केले. प्लस इथं जर स्क्वेअर केला तर 29 अपॉन 4 होणार आहे 2 अपॉन 1 डिवाइड आहे म्हणजे इनवर्सली मल्टीप्लाय करणार 1 अपॉन 2 इंटू लॉग मॉड टी प्लस हाफ प्लस अंडर रूट मध्ये हे कशापासून मॉडिफाय झालेलं आहे तर टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 मॉड कंप्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं या ठिकाणी आय इज इक्वल टू टी प्लस हाफ टी म्हणजेच टॅन एक्स आहे टॅन एक्स प्लस हाफ अपॉन टू इंटू अंडर रूट मध्ये टी साठी टॅन एक्स भरणार म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस 7 प्लस इथं बघायचं 29 अपॉन 8 29 अपॉन 8 लॉग मॉड टीच्या जागेला टॅन एक्स प्लस हाफ प्लस अंडर रूट मध्ये इथं लिहिणार टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस 7 मॉड कंप्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. तुम्ही जर याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. आय इज इक्वल टू इथं बघायचं 2 टॅन एक्स प्लस 1 अपॉन 2 असणार आहे. हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टीप्लाय करणार म्हणजे 1 अपॉन 2 होणार म्हणजेच मी हे डायरेक्ट 1 अपॉन 4 लिहू शकतो म्हणजे 2 टॅन एक्स प्लस 1 अपॉन 4 येणार आहे इंटू अंडर रूट टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस 7 प्लस 29 अपॉन 8 इंटू लॉग मॉड टॅन एक्स प्लस 1/2 प्लस अंडर रूट टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस 7 मॉड कंप्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 11 आपण बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 11 काय आहे बघा. अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 5 याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं इंटिग्रेशन आय येतं असं आपण कन्सिडर करू. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे अंडर रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे कंप्लीट स्क्वेअर नाहीये. ते कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स होल स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू म्हणजेच 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 मिळणार आहे. म्हणजे मला 1 ऍड करावं लागेल आणखी 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल
म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस टू एक्स प्लस वन. मी वन ऍड केलं म्हणून वन सबस्ट्रॅक्ट करणार प्लस फाईव्ह एज इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट याचा मी एक ग्रुप बनवतो. हे कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर एक्स प्लस वन होल स्क्वेअर चं एक्सपान्शन आहे. फाईव्ह मायनस वन केलं तर फोर राहणार आहे. फोर म्हणजेच मी लिहिताना प्लस टू स्क्वेअर असं लिहितो विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे फंक्शन कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स याचं इंटिग्रेशन काढण्याचा फॉर्म्युला आहे. याचं इंटिग्रेशन येतं एक्स स्क्वेअर अपॉन टू इन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन टू इन टू लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. या फॉर्म्युल्यानं याचं इंटिग्रेशन काय होणार बघा. आय इज इक्वल टू एक्सच्या जागेला एक्स प्लस वन आहे. एक्स प्लस वन अपॉन टू इन टू अंडर रूट एक्स प्लस वन होल स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच टू स्क्वेअर अपॉन टू इन टू लॉग मॉड एक्सच्या जागेला एक्स प्लस वन आहे प्लस अंडर रूट एक्स प्लस वन होल स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा अवेलेबल करतो आहे. हा फॉर्म्युला पुसून टाकतो. तर नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन टू इन टू अंडर रूट मध्ये हे फंक्शन कशापासून मॉडिफाय झालेलं आहे असा जर विचार केला तर हे मॉडिफाय झालेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह पासून मॉडिफाय झालेलं आहे. प्लस हे फोर अपॉन टू म्हणजे टू मिळणार आहे. लॉग मॉड एक्स प्लस वन ऍज इट इज राहील. प्लस अंडर रूट मध्ये हे कशापासून मॉडिफाय झालेलं आहे असा विचार केला तर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह पासून मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 12 काय आहे बघा. अंडर रूट टू एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स प्लस फोर याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते आय येतं असं कन्सिडर करू. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट टू एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स प्लस फोर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं अंडर रूट मध्ये जे फंक्शन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट टू दिसतो तो आपल्याला वन करावा लागेल. या टाईपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट ऑलवेज वन करायचा हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट इथं मी टू जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री बाय टू एक्स प्लस टू असं ब्रॅकेटमध्ये राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे रूट टू इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. आय इज इक्वल टू रूट टू इन टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस थ्री बाय टू एक्स प्लस टू विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे कम्प्लीट स्क्वेअर नाहीये. ते कम्प्लीट स्क्वेअर होण्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. बघा हाफ इन टू कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणजे कोएफिशिएंट ऑफ एक्स थ्री बाय टू आहे त्याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल म्हणजे थ्री बाय फोर होल स्क्वेअर
म्हणजे 9/16 येणार. मला 9/16 ऍड करावं लागेल आणि सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे आय इज इक्वल टू रूट टू इन टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3/2x प्लस 9/16. 9/16 ऍड केलं म्हणून 9/16 मायनस करणार प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, मी इथं लिहितो आय इज इक्वल टू रूट टू इन टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट, हा जो पार्ट आहे याचा एक ग्रुप बनवतो. काय होणार आहे, हे कशाचं एक्सपान्शन आहे असा विचार करा. हा ग्रुप कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर एक्स प्लस 3/4 होल स्क्वेअरच एक्सपान्शन आहे. एक्स प्लस 3/4 होल स्क्वेअरच एक्सपान्शन आहे मायनस, आता इथं बघायचं मायनस येणार की प्लस येणार. मायनस 9/16 प्लस 2 आहे म्हणजे मायनस 9 प्लस 32 अपाउन 60 म्हणजेच 23 अपाउन 60. मी इथं प्लस 23 अपाउन 60 विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिणार आहे. नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू रूट टू इन टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स प्लस 3/4 होल स्क्वेअर प्लस, हे लिहिण्याची मी स्टाईल बदलतो, रूट 23 अपॉन 4 होल स्क्वेअर असं लिहितो विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू, इथं बघायचं या ठिकाणी हा हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅट मध्ये आहे असा जर तुम्ही विचार केला तर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅट मध्ये आहे. याचं इंटिग्रेशन एक्स अपॉन 2 इन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इन टू लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी असा याचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन काय होणार बघा, इथं मी जागा अवेलेबल करतो आहे. ठीक आहे. तर मला नंतर हे हा जो पार्ट आहे याची मला आवश्यकता लागेल, कारण मॉडिफिकेशन कशापासून झालेला आहे असा जेव्हा तुम्ही विचार करणार आहात तेव्हा एक्स स्क्वायर प्लस 3/2x प्लस 2 ते मी इथं मेन्शन करून ठेवतो. अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस 3/2x प्लस 2 हा पार्ट मला नंतर मॉडिफिकेशन कशापासून झालं याचा विचार करताना लागणार असल्यामुळं मी त्याला मेन्शन करून ठेवलं. तर इथं बघा मी जागा उपलब्ध करतो आहे. तर मला काय मिळणार आहे बघा, आय इज इक्वल टू रूट टू ऍज इट इज आहे या फॉर्म्युल्यानुसार त्याचं इंटिग्रेशन मिळणार आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहूया कारण हे रूट टू होल्डला मल्टीप्लाय असणार आहे. तर एक्स अपॉन 2 एक्सच्या जागेला आहे एक्स प्लस 3/4 अपॉन 2 ठीक आहे इन टू अंडर रूट एक्स प्लस 3/4 होल स्क्वायर प्लस रूट 23 अपॉन 4 होल स्क्वायर त्याच्यानंतर प्लस ए स्क्वायर. ए काय आहे बघा, ए माझ्याकडे आहे रूट 23 अपॉन 4 होल स्क्वायर ए स्क्वायर मिळणार आहे अपॉन 2 इन टू लॉग मॉड एक्स काय आहे एक्स प्लस 3/4 आहे प्लस रूट एक्स प्लस 3/4 होल स्क्वायर प्लस रूट 23 अपॉन 4 होल स्क्वायर मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी
असं मिळणार आहे ओके इथं मी आता हे सगळं पुसून टाकतो आहे हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते या ठिकाणी कंप्लीट होणार आहे नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू रूट टू इन टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4x प्लस 3 अपॉन 4 हे 2 डिवाइड आहे म्हणजे इनव्हर्सली मल्टिप्लाय होईल इन टू अंडर रूट हे कशापासून मॉडिफाय झालेला आहे असा जर विचार केला तर x स्क्वेअर प्लस 3 बाय 2x प्लस 2 पासून मॉडिफाय झालेला आहे प्लस याचा स्क्वेअर करूया 23 अपॉन 16 होणार 2 डिवाइड आहे ते इनव्हर्सली मल्टिप्लाय होईल इन टू लॉग मॉड एक्स प्लस 3 बाय 4 प्लस अंडर रूट हे कशापासून मॉडिफाय झालेला आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2x प्लस 2 पासून मॉड कंप्लीट प्लस इन इथं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी ठीक आहे नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू रूट टू इन टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 4x प्लस 3 अपॉन 8 कारण 4 इंटू 2 केल्यानंतर 8 मिळणार इन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2x प्लस 2 प्लस हा जर प्रॉडक्ट घेतला तर 23 अपॉन 32 मिळणार आहे इन टू लॉग मॉड एक्स प्लस 3 बाय 4 प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2x प्लस 2 मॉड कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे ओके तर आज आपण इथं थांबणार आहोत या एक्झरसाइजचा रिमेनिंग पार्ट क्वेश्चन नंबर 3 नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू